कुठंतरी एका पाहुण्यांमध्ये बसून सर्व आनंद घ्यायचा कारण सर्व ठरलेलं राहील पाहुणे पण ठरलेले असतील सर्व पाहुणे आता ज्या ज्या चुका होत आहेत त्या आपल्याला कुठेतरी दोन सबस्टिट्यूट आपल्याला मेथड तयार करावं लागतील दोन इन म्हणजे ते सर्व आपण बघूया तर मी आता पण एक कार्यक्रमाला गेलो होतो मंजुश्री ताईम नंतर एका ताईंना सोडायला गेलो होतो तर मी तिथं बघितलं की लोक एक जण सिनियर एक जण ज्युनियर यांच्यामध्ये कॉर्डिनेशन कसं असतं एक जण ज्युनियर वरती असेल तर सिनियर खाली काय करतो सिनियर वरती असेल तर ज्युनियर खाली काय करतो ते पण आपण कॉर्डिनेशन शिकलं पाहिजे ते पण मी आज बघितलं मी स्वामी कंठानंदीच मला नावच माहीत नव्हतं मला देशपांडे नाव माहित नाही म्हणजे सर्व असं झालं की ते सल्ला चाललंय फक्त प्रोग्राम ते इथेच फेल्युअर आपलं ते फेल्युअर ठीके सो आपण काय बोललो आज मार्केटिंग आणि प्लानिंग परवा मी तुम्हाला उद्या मेसेज करेल मी गुजरे सरांशी गाजरे सरांशी बोलतो त्यांनी डन केलं मंगळवार पासून आपण हँड रायटिंगचं चालू सा करू एक सोनाली ताई ओके त्याच्यानंतर पुढचा आठवडा आठ दिवसात आठ लेवल तोपर्यंत मी सर्व्या ताईंना पर्सनल मेसेज करणार आहे प्रत्येक ताईला म्हणजे फार सोनाली ताई परमिला ताई असेल त्यांना पण की ताई ही शेवटची संधी आहे आठ तासात आठ दिवसात आठ लेवल आपण शिकणार आहोत लगेच तुमचं एकोणतीस तारखेला सर्टिफिकेशन बाकी असेल तर सर्टिफिकेशन होईल आणि जर तुम्हाला संधी देऊ शेवटची नाही पण एक प्रभात येण्याची पुन्हा परत मग योग योगा असं योगा चालूच असतं तर एकदा देऊ नंतर मग सर्व आपला ऑथराइज सिलेबस सर्व सर्व गोष्टी अवेलेबल होतील आणि रोशनीतही येऊन जाईल आणि लगेच तिकडे आपण वैदिक मॅथ पण एक आठवड्यानंतर सुरू सर कर करू त्याच्यानंतर काय बोललो तुम्हाला दोन मे नंतर आपली नवीन बॅच चालू होईल तोपर्यंत आपलं सर्व एकदम प्लॅनिंग नुसार सर्व ठरलेलं एकोणतीस तारखेला प्रोग्राम होईल आणि नंतर दोन तारखेनंतर नवीन बॅच चालू होईल क्लिअर आहे नारी शक्तीसाठी खरोखर कोणी चांगल्या असतील महिला ज्यांचा आपल्याला फायदा होणार आहे त्यांचं काम आहे त्यांना इन्व्हाइट करू त्यांना गुणगौरव करू ते पण मला सांगा चांगले जे लोक असतील त्यांचे ओके ना तर मागच्या वेळेस असं होतं मी स्पष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे आपण फॅमिली मग गप्पा मारल्या पाहिजे भाऊ बहिणी तर काहीला लपवायलाच नाही पाहिजे नारी शक्तीसाठी आपण दोन तीन ताई लोक होते आपले टिकली भाऊ टिकली बांगडी करणाऱ्या भरपूर म्हणजे एकदम स्मार्ट ताई होत्या त्या सर्व पण काय झालं त्यांना डाटा भरपूर स्ट्रॉंग होता त्यांचा म्हणून आपण त्यांना नारी शक्ती दिला किंवा बाबा चला ठीक आहे आपण पण नवीन आहेत आपल्या पण परिवारात तुमच्या सारख्या ताई लोकांचा समावेश आला पाहिजे तुमचा पण सपोर्ट आम्हाला भेटला पाहिजे नारी शक्ती आपण त्यांना दिला लगेच शिक्षक रत्न आला शिक्षक रत्नाला त्या म्हणायला लागल्या आमचं आमचं नाव घ्या बरं का शिक्षक रत्नाला आमचं नाव घ्या बरं का शिक्षक रत्नाला ना आमचं नाव घ्या का शिक्षक रत्नाला आम्ही सांगितलं त्यांना म्हणलं ठीक आहे प्रत्येकापर्यंत संस्था पोहोचली पाहिजे हा पण आपल्या परिवारातल्या ताई असतील आणि आपल्या परिवारातल्या ताईंच काही डेडिकेटेड काम असेल तर जरूर आपण सगळ्या गोष्टी करू का नाही द्यायचा शक्ती पण देऊ शकतो शिक्षक रच देऊ शकतो पण आपल्या परिवारासाठी सर्व गोष्टी म्हणजे क्लिअर आहेत काही प्रॉब्लेम मात्र अं मी तुम्हाला जे सांग आता विषय निघाला म्हणून रुपा ताई मला सांगा बरं ते जे मी नारी शक्तीचं टाकलं किती जणांनी व्हायरल केलं सोशल मीडियावर किती जणांनी टाकलं मला हात वरती करून सांगा बरं मला समजेल की सर टाकलं होतं सगळ्यांनी टाकलं कार का कारण मला काय कोणाचं बघायला वेळ नसतो बाबा कोणाचं स्टेटस बघत नाही मला मेसेजेस बघायला वेळ नसतो तुमचा हिशोबाला वेळ नसतो मी काय तुमचा स्टेटस बघू कधी कधी खूपच फ्री असेल तर अर्जंट असेल तर वेळेस बघून घेतो पण ते ठीक आहे टाका ते कारण तुमचं नाव ऍड करा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट येऊ द्या लोकांना कळू द्या की तुम्ही असं काहीतरी करतात म्हणून कळू द्या ना लोकांना लोकांना त्या निमित्ताने दोन चांगले लोक दोन स्वार्थी लोकांचे पण कॉन्टॅक्ट तुमच्याशी वाढतील काहीतरी होईल ना बरोबर ना दोन चांगले लोक पण आणि दोन स्वार्थी लोक पण असे कोणाचे तरी कॉन्टॅक्ट वाढतील ना तुमच्याबरोबर वा? की सोनाली ताई अहो मला द्या की नारी शक्ती सन्मान पुरस्कार एक तर ते व्हॅलिड पर्सन असेल किंवा स्वार्थी असेल दोघं पद्धतीचे लोक तुमच्या संपर्कात येतील तर हे आपलं काम आहे फॅमिलीचं आणि जर आपल्या पण फॅमिलीतल्या ज्या ताई आहेत तुम्हाला जर वाटलं की बाबा या ताईचं खरोखर चांगलं काम आहे तर त्या ताईला ताई पण कानात सांगणं आपलं काम आहे ताई तुम्ही बराबर यावेळेस तुम्ही चांगलं काम करतायत आपण सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे खूप साऱ्या ताई करतात ना आपल्या खूप चांगलं काम फॅमिलीसाठी करतात किंवा समाजासाठी करतात छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घेतात छोट्या छोट्या जबाबदाऱ्यातून आपण शिकायचं की समाजात आपण काहीतरी करायचंय समाजासाठी काम केलं पाहिजे मी असं सांग मुद्दा मी बाहेरच्या लोकांच्या प्रवृत्तीबद्दल बोलतोय पण आपल्या फॅमिली जे जे चांगलं करतात त्यांना जरूर प्रत्येक वेळेस गुणगौरव झाला पाहिजे आणि आपण घरच्यांनी नाही करायचा तर का नाही कोणी का नाही करायचा हे पण कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आता पण बोललो की पावलो पावली संघर्ष आहे पावलो पावली नैराश्य लोक काय तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ठेंगा दाखवतील म्हणजे लाईक करतील असं काही नाही आणि लोकांच्या ठेंग्यासाठी तर अजिबात काही लोकांवर समोर राहू नका आपला परिवार जिंदाबा आपण आहोत एकमेकांना सपोर्ट करा ओके okay? सो so, थांबूया uh, मी परमिला ओके okay? कोणाला असा काही डाऊट आहे का कोणाला काही बोलायचं का कृष्णा ताई सर त्रिशना? एक मिनिट हा बोला बोला ना आपण हे पण टाकलं होतं काय श्लोक पठ, पठन वगैरे म्हटले ते सर तुम्ही नाही ते हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड हो हो ते खूप महत्वाचं आहे ताई श्लोक पठन आहे ना मला एक खरं सांगा हे बघा प्रत्येकाचा दात धर्म वेगवेगळं काहीतरी असू शकतो म्हणजे कारण डायव्हर्सिटी ना जेंडर डायव्हर्सिटी तशी रिलीजन डायव्हर्सिटी इंडियामध्ये काही असू शकतं का प्रत्येक जण श्रीकृष्णाला मानेल प्रत्येक जण गणपतीला मानेल प्रत्येक जण अल्लाला मानेल किंवा गुरु नानकला मानेल असं काही कंपल्सरी नाहीये पण त्यातल्या त्यात मोस्ट ऑफ द वी आर द आपण हिंदू रिलीजन्सला ला जास्तीत जास्त आपण फॉलो करतो एक जे काय असेल ते म्हणून जी काही कम्युनिटी आहे किंवा जे काय त्या कम्युनिटी पर्यंत चांगले विचार गेले पाहिजे तर उद्देश हा आहे की चांगले विचार केल्यानंतर चांगली जनता पुढची तयार होणार आहे चांगले नागरिक तयार होणार आहे उद्देश हा आहे बघा याच्या चांगले नागरिक तयार झाले तर ते प्रत्येक समाजासाठी कल्याणकारक असणार आहेत तर प्रत्येक समाजासाठी प्रत्येक राष्ट्रासाठी देशासाठी लोकांसाठी कल्याणकारी असणार म्हणून बालसंस्कार हे वर्ग झालेच पाहिजे आमच्या काळात किंवा आम्हाला त्या गोष्टी नाही मिळाल्या म्हणून आम्ही दुर्भाग्य समजतो कारण आम्ही कामाच्या म्हणजे शनिवार रविवार असला की आम्हाला पंच्याहत्तर पैशासाठी पण कामाला जावं लागायचं पण आम्हाला बालसंस्कारात काही कोणी पाठवायचं ते साथे साथे एक एक रुपयाने आम्ही मजुरी केलेली दिवस दिवस पंच्याहत्तर पैशाने पण मजुरी केली दिवसभर शनिवार रविवार म्हणून तो काळ होता ती तेव्हाची नीड होती आमच्या फॅमिलीची किंवा माझ्या परिवाराची म्हणून आता पण अंगावर शहर येतात मला आता पण ते शेत आठवतात की अरे मी इथं पण पंच्याहत्तर पैशाने काम केलं ते शेत सुद्धा मला आठवतात मी आता पण माझं शनी मांडळ गाव आहे मला आता पण ते शेत ते जंगल दिसतोय एक एक रुपयासाठी मी झाडं लावण्यासाठी खड्डे खोदलेले पण मला आता दिसतात कारण तो काळ होता पण आत्ताच्या याच्यामध्ये पालक विद्यार्थ्यांसाठी चांगला नागरिक तयार व्हावा कारण खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत चांगला नागरिक होण्यासाठी हे सर्व तंत्र मंत्र पठन सामूहिक प्रार्थना ते काय घ्यायचं ना हे पण एकदा फॅमिली समोर टाकत एकदा तुम्ही तयार करून ठेवा मग सांगा मी गणेश अथर्व शीर्ष घेणारे का मी राम रक्षा स्तोत्र घेणार आहे का मी हनुमान चालिसा घेणार आहे का मी काय श्री स्तोत्र घेणारे का जे काय असेल ते हे चार गोष्टींवर चार गोष्टींवर काम करणारे आणि या चार गोष्टी आपल्याला करून घ्यायच्यात आपल्या ताईंना तर पहिले आलं पाहिजे ताईंची वाक वा, वाचक शुद्धता तर झाली पाहिजे कारण याच्यातून वाचक शुद्धता होते विद्या वाचस्पदी काही ना म्हटलं जातं की जे तासन तास बोलतात तास आपल्या आपल्या शब्दांमध्ये वाचक शुद्धता नाहीये पण त्यांना भटलं जातं की जे लोक बोलतात त्यांना तर त्या पद्धतीने आपल्या ताईंना पण कोणीतरी ट्रेन घेण्याचा वसा घेऊया तुम्ही करा ते कुठेतरी अवेलेबल राहील आपण निश्चित प्लॅनिंग करूया त्याच्यावर कोणीतरी जबाबदारी घेत्या तुम्ही सांगा ग्रुपमध्ये टाका बाबा हे बघा जर मी कोणी मला दामिनेताईने मेसेज केला होता दामिनेताई म्हणजे मी संस्कृत घेते मला मेसेज केला दामिनेताई शो मी युअर चॅनल शो मी युअर लेक्चर फर्स्ट बेसिक नाही चले या डोंट वेस्ट टाइम आठ दिवसात परफॉर्मन्स आपल्याला हाय राहायचा आहे परत क्लिअर करतो म्हणजे त्या असतील त्यांच्याकडे त्या दाखवतील उद्या परवा सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमच्याकडे देण्याचं स्किल पाहिजे शिकवण्याचं स्किल पाहिजे कारण ते स्किल असतं प्रत्येकाचं तुमच्याकडनं ते शिकल्यानंतर समोरच्याला त्याचा फायदाच झाला पाहिजे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी शिक शिकवता शिकवता शिकून घेईल तुमच्याबरोबर आता इतकी त्या मोडमध्ये नाही येत आपण ते मोड विद्यार्थ्यांवर अप्लाय करायचा बरोबर तिथं तुम्ही बेस्ट टीचर तयार व्हायचं तुम्ही म्हणून मला फोनिक येतं तर मी काय म्हणेल फोनिक शिकवताना तिकडे तयार व्हा तुम्ही तिकडे तयार व्हा पण इथं मात्र तुमच्याकडनं ताईंना फायदा झाला पाहिजे नाही तर आपण हायर करू पैसे देऊ समोरच्याला काही प्रॉब्लेम नाही पैसे देऊन आपण हायर करणार आणि विद्या ताई तुमच्या पण नजरेत कोणी असेल तर तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा हा कोणी असेल तर म्हणजे मे बी जर तुमचा मोठा ग्रुप आहे तुमच्याकडे मोठा परिवार आहे शिक्षकांचा परिवार जर कोणी असेल तर जरूर सजेस्ट करा हा विद्याताई चालेल थांबूया थांबूया का प्लीज बडबड काही कमी होत नाही मला डॉक्टर कडे जायचं खरं तर गेलो नाही अजून डॉक्टर कडे पण मी उद्या मला ड्युटी करायची ना म्हणून आज आज एक डोस घेतल्यावर मला उद्या फिट व्हावं हो लागेल आणि माझे बॉडी ना पेन पण होतात बॉडी जॉईंट पण पेन कारण एखादं मच्छर बिच्छा एखादं वातावरण होऊ शकतो किंवा हे हिटचा पण त्रास असतो असं काही नाही पण आय एम फिट मी तरी सर्वीकडे फिरतोय ठिकाणी कार्यक्रम करून आलो तरी फ्रेश व्हायचं जायचं फ्रेश व्हायचं जायचं असं काही नाही ठीक आहे ना हा चला रोशनी ताई येऊन जाईल तुमच्याकडे उद्या परवा ओके थांबूया ओके सो सो परवा मी गाजरे सरांचा लेक्चर अटेंड करतो ऍड्रेस अड, करतो त्यांना तयार करतो उद्याच म्हटलं तर उद्या पण मी सांगेल मी त्यांच्याशी बोलतो हा बोला स्वतः तुम्हाला कधी पाहिजे मला ना पंधरा तारखेपासून स्टार्ट करायचं मी तुम्हाला उद्या सकाळी मेसेज करून देतो जर मला उद्या जरी भेटलं ना मला पण घ्यायला जायचं उद्या जर मी या दोन तीन दिवस नाही गेलो त्याच्याकडे कारण आठ तारखेलाच घ्यायला जायचं होतं तर उद्याच मी तुम्हाला मेसेज करून दिली की त्यावेळेस म्हणजे बे, बे होप्स तयार असेल बेस झालेत ना बाकी पंधरा सोळापासून तुमचे लहान मुलं की मोठे मुलं अंदाज मला सांगा मला दुसऱ्या लेवलचा तिथं तुम्हाला पहिला आणि दुसरंच द्यावं लागेल कारण बेसिक ऍडिशनचा अप्रोच आपल्या पहिल्या लेवलमध्ये जास्त करून पहिल्यापासूनच सुरुवात करा तिथं पहिला दुसरा असं नको पहिल्यापासूनच सुरुवात करा वेदिक मॅथ तिथं खरोखर स्ट्रॉंग मेंटल अरिथमेटिकची गरज असते म्हणून तिथं प्रॅक्टिस करावी लागेल मुलांना तिथं खूप सारी प्रॅक्टिस दिली आपण ऍडिशन अप्रोच ची ऍडिशन अप्रोच डायरेक्ट आन्सरच दिसले पाहिजे मुलांना ही लेवल आली पाहिजे आणि म्हणून त्यांना हलकं फुलकं बाबा ठीक आहे सुरुवातीला वेळ लागू दे पण अप्रोच तयार कर ते पण आपण आठ दिवसात शिकून घेऊ काही प्रॉब्लेम नाही रोजचे वर्कशीट आपण करून घेऊ एक बुकचे वर्कशीट काही चार दिवसात होतील दुसऱ्या लेवलचं बुकचं चार दिवसात होतील आठ दिवसात दोघं बुक संपून घेऊ आपण दोघं बुक्सपर्गेच तुम्हाला दोन म्हणजे जर ठरवलं तुम्ही एक कसं असतं वैदिक मी तुम्ही लेवल वाईज पण जाऊ शकतात किंवा कन्सेप्ट वाईज पण जाऊ शकतात तुम्ही पूर्ण पण शिकू शकतात म्हणजे जसं मी म्हणतो ना शहरामध्ये वेगवेगळे जादूगार बाबा येतात तर त्यांचा सिलेबस हाच असतो की जसा साधारण आपण जी क्वेश्चन पेपरला आपण विचारलं होतं तेच तेवढा सिलेबस असतो ऍडिशन मल्टिप्लिकेशन स्क्वेअर क्यूब आणि एवढंच एक साधारण स्ट्रक्चर असतं डिव्हिजन थोडाफार एवढाच एक असतो त्याच्यावर कॅलेंडर टेक्निक आहे चारशे वर्षाचा कॅलेंडर तर चारशे वर्षाचा कॅलेंडर पण आपण शिकून घेऊ समर वॅकेशनच्या आधी त्याच्यानंतर मेमरी टेक्निक आहे मेमरी टेक्निक चला आज आपण मेमरी टेक्निक माझ्यावर मनातल्या मनात अजिबात काही लिहायचं नाही हा सन पहिला शब्द बोलायचा सन बोलायचा सन शू ट्री ट्री वन सन बोला माझ्या वन सन टू शू थ्री फोर डोर फाईव्ह नाईफ सिक्स विक्स सेवन हेवन एट प्लेट टेन हेन उच्चाराकडे लक्ष द्या फोनिक कडे लक्ष द्या मी काय सांगतोय फोनिक कडे लक्ष द्या पुन्हा परत मनात मनात माझ्याबरोबर बोला आणि मी जेव्हा बोलतोय तेव्हा त्या ते हेनच चित्र बघा अंड देणारी हेन किंवा म्हणजे जे काय आपण बोलतोय कॉइन दहाचा कॉईन फाईव्ह चा कॉइन असा बघा नाईन कॉईन कॉइन मोठा कॉईन बघायचा वा, इज मी एक लेक्चर चालू केलं ले, सर्वजण इकडं लक्षात मेमरी मध्ये काय आणि याचं लगेच तुम्हाला मी आ, उद्या परवा एक व्हिडिओ पण किंवा आपण डेमोन्स्ट्रेट घेऊ की, की तुम्ही किती हुशार आहेत तुम्ही स्वतः किती हुशार आहेत तुमच्या गावाला चार हजार रुपये जो घेऊन गेला ना तो बाबा शिकवलं होतं त्याने ते तेच सांगतो मी तो हा इकडं लक्षात घ्या वन सन बोला सर्वजण वन सन टू शूज शूज म्हणजे जे काय तुमचे स्कूल शूज असतील फॅक्टरीचे असतील जे काय असतील तुम्हाला व्हिज्युलाइज असतील ते बघा थ्री ट्री जे काय तुम्हाला ट्री विज्युअलाइज असेल तो बघा फाईव्ह डोर दोन दरवाजाचं बघा प्लेन याचं बघा जे तुम्हाला दिसतं मी काय बोलतो व्हिज्युअलाइज करा मी असं म्हणतोय तुम्हाला व्हिज्युलाइज करा हुं? ओके त्याच्यानंतर फाईव्ह नाईफ फोर डोअर केला फाईव्ह नाईफ नाईफ म्हणजे चाकू नाईट म्हणजे चाकू सिक्स विक्स आता विक्स छान पैकी ती हिरवी ब्ल्यू कलरच सिंबॉल असलेली विक्सची डबी बघा मस्त पैकी अशी मोठी मला स्मेल पण आला मला सर्दी झाली तेव्हा विक्सचा स्मेल आला करून बघा तुमची मेमरी ताजी तवानी ता आहे की नाही तो तो सेन्स तुमच्या ब्रेन मध्ये अवेलेबल आहे की नाही बघा तुम्ही लागल्यास करून बघा करून बघा खरोखर कर विक्सचा स्मेल येतो का बघा जर कोणाला आला तर मला हात वरती करून सांगा पुन्हा बघा बरोबर विक्सचा स्मेल आला का बघा वाह मला आला बघा कोणाला खर आला खरंच सांगा प्रामाणिकपणे आला असेल तर सांगा बर्जबरी नाही हा मनुष्यात भावावर जास्त जीव लावतात भाऊ सांगतो तसा ऐकता दिस आला हा येतो येतो याला ये ये सेन्स ऑफ ह्युम ब्रेन माणसाचे ना हे सेन्स ऑफ ऑर्गेन्स असतात ते ऍक्टिव्ह होतात तुम्हाला मी आता थोड्या वेळाने लाडू देणार आहे हातामध्ये बुद्धीचा लाडू खरोखर खाणार तुम्ही असं पण होतं हा यात चार हजार रुपये घेऊन करा तो बाबा तुमच्या गावाला येऊन ओके त्याच्यानंतर सिक्स वीक्स सेवन हेवन हेवन म्हणजे स्वर्ग स्वर्ग बघा अशी परीचं स्वर्ग ते पायऱ्या बिर्या सिरियल मध्ये बघतो आपण असं वरती ढग बिग काहीतरी दिसतात सेवन हेवन एट प्लेट मोठी प्लेट बघा आपण प्लेट मध्ये जेवतो ती प्लेट बघा नाईन कॉइन पाच चा किंवा दहा रुपयाचा कॉइन बघा कॉइन बघा ओके त्याच्यानंतर टेन हेन टेन हेन इलेव्हन स्टिक्स आता एलेव्हन असा सेप असतो बघा असा सेप दोघ प्रत्येक जण करू शकतात आपण टिपऱ्या खाड्याला जातो ना स्टिक्स म्हणतात त्यांना ड्रम स्टिक जे काय असेल ते स्टिक्स एलेव्हन इज अ स्टिक ट्वेल्व डक आता ट्वेल्व डक का माहिती का याला सेप मध्ये गेलो आता आपण पहिले फोनिक वर होतो दहा पर्यंत काय होतो आपण थोनिक वर होतो बोला बरोबर वन सन टू शू थ्री, थ्री थ्री फोर डोर फाईव्ह नाईव सिक्स विक्स सेवन हेवन एट प्लेट नाईन कॉइन टेन हे दहा झाले आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे एलेवन आपण शेप मेथड मध्ये गेलो बघा इलेव्हन असा असतो आणि हा ट्वेल्चा डक आहे ना या डकला जर आपण असं काहीतरी केलं किंवा अशी चोश जोडली तर हा डग तयार झाला माझं आहे डक तयार झाला थर्टीन हा जो थर्टीन आहे ना या थर्टीन ला, थर्टीन ला हार्ड करून टाका हार्ड करून टाका हार्ड का हार्ड काय बाबा इंग्लिश मधले मिनिंग नापासवी तयार कोण सांगेल मला हार्ड हार्ड काय व्हॉट इज हार्ड कोण सांगेल प्रोनाऊन्सिएशन कसं आहे त्याचं सेफ मेथड इथं कुणीतरी बोला की हार्ड हार्ड ना हार्ड हा ठीक आहे हार्ड ओके त्याच्यानंतर चला सॉरी त्याच्यानंतर एक मिनटलं एक मिनट मी मध्येच काहीतरी वेगळ्याच याच्यात गेलो ओके हा हार्ड झाला फोर्टीन चेअर करा हा फोर्टीन असतो ना असा फोर्टीन असतो ना याला चेअर करा याला चेअर करा चेअर बोला सर्वज फोर्टीनला ला चेअर बोलायचं आणि फिफ्टीन ला हुक म्हणायचं हा असा असतो ना फिफ्टीन असतो ना याला हुक लावला आपण हा क्रेनला हुक लावून दिला वरती हुक सिक्स्टीन इकडे लक्ष द्या सिक्स्टीन सिक्स्टीन ला हॉकी स्टिक बनवून टाका हॉकी स्टिक हॉकी स्टिक हॉकीस्टिक हे बघा हॉकी स्टिक हॉकी स्टिक बोला सर्वजण सेवन्टीन हे बघा सेव्हनटीन ना रोड लॅम्प बनवून टाका स्ट्रीट लॅम्प किंवा रोड लॅम्प हे बघा सेफ मेथड आहे सेफ मेथड आहे सेफ मेथड स्ट्रीट से लॅम्प बनवून टाका एटीन स्पेक्स बनवून टाका एटीन स्पेक्स स्पेक्स बनवून टाका केलं केलं एटीन ला आणि नाईन्टीन लॉलीपॉप करून टाका लॉलीपॉप करून टाका एटीन लाईन्टीन ला लॉलीपॉप करून टाका आणि ट्वेंटी ट्वेंटी इज द ट्वेंटी इज द ट्वेंटी इज द क्रिकेट ट्वेंटी ट्वेंटी खूप फेमस आहे ना आता म्हणून आपण क्रिकेटला देऊन टाकू ते आता सर्वजण थोडस लक्ष द्या थोडस ॉनस्टॉप मी काही बोलत नाही तुम्ही तुमचा फ्लो पहिले पक्का झाला पाहिजे ट्वेल्व डक थर्टीन हार्ड फोर्टीन चेअर फिफ्टीन हुक सिक्सटीन हॉकी हॉकी स्टिक सेवन्टीन रोड लॅम्प एटीन स्पेक्स नाईन्टीन लॉलीपॉप आणि ट्वेंटी काय सांगितलं ट्वेंटी काय ट्वेंटी इज द क्रिकेट आता हे वी शब्द पाठ करायला आपल्याला खूप वेळ गेला असता पण आपण याच्यात काय वापरलं राईमिंग वापरला आणि काय वापरलं काय वापरलं सेप मेथड वापरले दोन मेथड वापरला हे आपल्याला चारशे वर्षाच्या कॅलेंडर शिकायला कामा हे पहिलं की वर्ड दिले आता आपल्याला वेळ जास्त झालाय पण आपण थोडस सा एक्सायटेड म्हणून शिकलो की हे लक्षात राहू द्या आता तुमच्या डोक्यात राहू द्या हे तुमच्या मुलांना पण शिकून टाका मी प्रयत्न करेन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उद्या परवा भेटण्याचा एक व्हिडिओ पाठवेल पिक्चर मध्ये पाठवेल मी जी स्टोरी सांगेल ती स्टोरी तुम्ही ऐकायची मुद्दाम हे बघा ब्रेन वॉन्ट रेडिक्युलस ब्रेन वॉन्ट बोला माझ्यावर ब्रेन वॉन्ट रेडिकुलस ब्रेंड वॉन्ट ऍक्शन ब्रेंड वॉन्ट कलर ब्रेन वॉन्ट साईज ब्रेन वॉन्ट स्पीड हे ब्रेनचे लक्षण आहेत ब्रेनला काय काय आवडतं ब्रेनला ऍक्शन आवडते ब्रेनला काय आवडतो स्पीड आवडतो ऍक्शन पण कशी पाहिजे स्पीड मध्ये ऍक्शन पाहिजे ब्रेनला काय आवडतं कलर आवडतात ब्रेनला काय आवडतं नंबर ऑफ गेम जास्त आवडतात म्हणजे एक वस्तू नाही आवडत ब्रेनला ब्रेन म्हणतो अजून पाहिजे मला एक चॉकलेट नाही घेत बघा मुलांना द्या तुम्ही ट्रे द्या ते एक नाही घेणार हात भरून घेतील ब्रेनला नंबर ऑफ जास्त आवडतात आणि त्याच्यानंतर असतं ब्रेन वॉन्ट रेडिकुलर्स ब्रेनला मूर्ख पण आवडतो काय आवडतं ब्रेनला मूर्खपणा जे आपण रोज कार्टून मध्ये बघतो जे टॉम एन जेरी मध्ये बघतो त्याचे ऑमलेट लगेच त्याला गोल साईज मध्ये होतो लगेच पायपात घुसला त्याला चौकोनी होतो चौकोनी झाला की त्रिकोणी त्रिकोनी होतो त्रिकोणी झाला किलो शेपटी गायब होतो शेपटी गायब झाली का तोंड त्याचं कुठंतरी जातं का हा काय सर्व मूर्खपणा आहे सर्वात हायर लेवलचा मूर्खपणा आहे टॉम जेरी मध्ये सर्वात कार्टून मला पण आवडतं टॉम एन जेरी बिकॉज ऑफ व्हेरी इंटेलिजन्स क्रिएटिव्ह पर्सन <laughs> मेक इट म्हणजे म्हणतात रेडिकुलस ब्रेन वॉन्ट रेडिकुलस मूर्ख पण आवडतो म्हणून आपण म्हणतो पोरांना ना बाळा मूर्खासारखं का काय वाटतपणा करतोय कळत नाही का तुला सांगितलं होतं ना शिस्तीत राहायचं पण ब्रेंड वॉन्ट रेडिकुलस हे आपल्याला सायन्सच माहित नाही तर आता माझं शक एवढं <laughs> लक्षात राहू द्या हे मी तुम्हाला पहिलं टूल पण शिकवलं पहिला लेसन झाला तुमचा आजचा सा। वीस शब्द दिलेत आता बाजाराला पाठवायचंय उद्या रुपाली मॅडम बाजाराला पाठवायचं वीस गोष्टीची लिस्ट बनवायची आणि फेकून देऊ ती चिठ्ठी आपण तुम्हाला उलट पालट पुढच्या चार मिनिटामध्ये तुम्हाला सर्वांना आठवण राहील अशी एक टेक्निक आहे याला लिंक मेथड म्हणतो म्हणजे इज लिंक मेथड एक लक्ष द्या लिंक मेथड माने तुमच्या घरामध्ये मा जर कीज असतील तर कीज ठेवायला काय बनवली तुम्ही काय ठेव काय बनवली सांगा मला काय काय बनवलीये जागा बनवली तुम्ही लिंक केलेलं आहे त्याच्यानंतर जर तुमच्या हातामध्ये कधी कधी हेल्मेट असत आणि सर गावभर बोमट्या मारतात साहेब मॅडम हेल्मेट कुठं गेलं मॅडम हेल्मेट कुठं गेलं सांगतात ठिकाणावर तुमच्या हातात हेल्मेट आहे असं का होत बिकॉज वी आर नॉट लिंक थिंग आपण मैत्रीणला शंभर रुपये देतो आणि विसरून जातो आणि मग मैत्रीण तुम्हाला आठवून देते की बाई त्या दिवशी तुम्ही शंभर रुपये दिले होते मग तुम्ही सांगतात मला आठवतच नाही बाई खरंच सांगतो मला आठवतच नाही बिकॉज ते लिंक नाही केलं पण याच्या पुढे मैत्रिणीला शंभर रुपये देताना चिमटी घ्यायला शिका चिमटी घेतली इथं इथं इमोशन्स ऍड झाले इथं मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स ऍड झाले म्हणून कुठली गोष्ट करताना थिंकफुल करा थिंकफुल करा तिला लिंक करा लिंक केली की कधीच विसरत नाही आपण ब्रेंट वॉन्ट युनिकनेस इकडे लक्षात व्हॉट इज द युनिकनेस एखादा माणसाचं नाक दोन नाक आहेत एखाद्या माणसाला दोन नाक आहेत आणि तो तुमच्याकडे तुम्ही त्याला एकदाच बघितलंय कुठल्या तरी सातपूरच्या बारा गाड्या ओढण्याच्या गुढीपाडव्याच्या यात्रेत ना परत तुम्हाला दहा वर्षांनी जरी तो दिसला तरी तुम्ही म्हणतात या माणसाला मी कुठेतरी बघितलंय ब्रेन वॉन्ट युनिकनेस ब्रेन वॉन्ट युनिकनेस कारण तुम्ही म्हणतात याला सातपूरच्या यात्रेत मी दोन नाकवाला माणूस मी बघितला होता लक्षात राहत लक्ष द्या मला काय मिळायचं मग अभ्यासात का नाही गोष्टी आपण हे त्याच्यानंतर ब्रेंड वॉन्ट ब्रेंड वॉन्ट युनिकनेस आणि अग नंबर झाले कलर झाले नाही झाले ना नंबर कलर झाले आणि ब्रेंट ब्रेन रिमेंबर द सॅड अँड हॅपी मेमोरी ब्रेन ला सॅडनेस इकडे लक्ष द्या की एखाद्या घरात आपण म्हणतो वाईट गोष्टी कधीच होऊ नये पण तुमच्या घरी तुमच्या मुलाचा हळदीचा कार्यक्रम होता तर कोणी दांगडो घातला होता आणि कोणी मदत केली होती कोणी काय केलं होतं सर्व लक्ष राहतं एक सांगायचं आपल्या साध्या भाषेत तर सर्व लक्षात राहतं का तर आपल्याला लक्षात येतं की कारण त्यावेळेस हॅपीनेस होता पण कोणीतरी काहीतरी सॅडनेस केला किंवा त्या मध्ये लॉंग टाइम मेमरी झाला गावभर तुम्ही त्या स्टोऱ्या सांगतात बाय असं झालं तसं झालं त्याने असं केलं होतं गुलाबजामून बनवले होते मग मी दोन खाल्ले मग त्याने चार खाल्ले सर्व तुम्ही स्टोरीज सर्व लक्षात तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवायची असते का कुठे पेपर लिहायचा असतो का तुम्हाला ब्रेंड कोण ब्रेंड रिमेंबर द सॅडनेस अँड हॅपीनेस हे ब्रेनच्या क्वालिटीज आहेत हा एक आपण पहिला लेसन घेतला याला मेमरी टेक्निक म्हणतात मुलांना समर वॅकेशन मध्ये मुलांचं पाठांतर कसं करून घ्यायचं त्याचं मी शिकून दिल मला आठवण आधी मला माहित नव्हते मला येतं असं मला येतं मी शिकून ओके मी विसरून जातो कधी कधी कामाच्या व्यापामध्ये मी पण हे पण शिकून दिल तुम्हाला की काही बरेच शहरांमध्ये जादूगार बाबा येतात शंभर पैकी शंभर आउट ऑफ आप। ते आपण बघूया आपल्या इथे लाईव्ह लाईव्ह डेमोन्स करू आपण कसं असतं हे सर्व तुम्हीच करणार आहे ओके चलो बाय बाय डॉक्टरकडे जातो घोळ्या घेतो आणि उद्या नाही तर परवा आपण आपण गाजरे सरांचा मी कॉल करून बरोबर मॅडम उद्या फोन करा गाजरे सरांना त्यांचं उद्या नाही तर परवा लेक्चर अटेंड करू आपण महिंद्रात होते गाजरे सर ते आता पुण्याला गेले दसरा बोला बोला ना सर मला पण वेदिक मॅथच्या बुक पाहिजे हा ते उद्या आल्या ना उद्या जर माझ्या ताब्यात भेटले ना सर मला मेसेज टाकून देतो हो, उद्या नाही तर जास्तीत जास्त उद्या नाही तर जास्तीत जास्त परवा होतील पण भेटून जाते हा ठीक आहे हो ठीक आहे सर ठीक आहे ओके ठीके। ओके चलो बाय बाय बाय